चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नजीकच्या सुमठाणा येथील विश्वकर्मा मंगल कार्यालयात रविवारी सर्वधर्मीय पुनर्विवाह परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भद्रावतीच्या ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशनतर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शाहिस्ता खान पठाण या असोसिएशनच्या अध्यक्षांनी या मेळाव्याच्या आयोजनाची माहिती चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. विवाह हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. विवाहानंतरचा सुखकर प्रवास सर्वांना हवा हवासा वाटतो, पण अपवाद वगळता हा प्रवास काहींच्याच नशिबी असतो. अनेकांचा हा सुखकर प्रवास अधांतरीच थांबतो आणि मग त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. समाजात वावरत असलेल्या वाईट प्रवृत्तींचा सामना त्यांना करावा लागतो, मग तो पुरुष असो किंवा महिला. त्यामुळं अशा विधवा घटस्फोटीत पुरुष महिलांचा पुनर्विवाह लावून देण्याचा संकल्प ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संस्थेचा आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून ही संस्था या संकल्प पूर्तीच्या दिशेनं कार्यरत आहे. अधांतरी जीवनसाथीची साथ सुटलेल्यांचा पुनर्विवाह करून त्यांना समाजात मान सन्मानानं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट असून याच उद्देशानं पुनर्विवाह परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी हा मेळावा होत असून विधवा विधूर आणि घटस्फोटित पुरुष महिलांनी या मेळाव्यात उपस्थित राहून आपल्या पुढच्या प्रवासासाठी जीवनसाथीची निवड करावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. याविषयी लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण. महिला व पुरुष पुनर्विवाह परिचय मेड़ावा लेते हैं. अभी हाल ही में हमने 28 जनवरी को ये मेड़ावा लिया था, जिसके बाद कुछ रिश्ते तय हुए हैं जिनकी शादियों का, और फिर से परिचय मेड़ावा फिर से आयोजन किया गया है 6 मई 2018 को भद्रावती विश्वकर्मा मंगल कार्यालय में. कार्यक्रम लेने के पीछे का उद्देश्य सिर्फ यही है कि विधवा और तलाकशुदा महिला को दोबारा चांस फिर से अपनी ज़िंदगी की शुरुआत करने के लिए मिलना चाहिए. आप सब जो भी विधवा और तलाकशुदा महिलाएं हैं या पुरुष हैं, जो भी इस प्रोग्राम का हिस्सा बनना चाहते हैं और अपनी ज़िंदगी दोबारा शुरू करना चाहते हैं, इस प्रोग्राम में ज़रूर आए.